नमस्कार मित्रांनो आय टी आय टी स्किल्स या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आपण आय टी आय तंत्री या व्यवसायाची ट्रेडची माहिती या चॅनलवर घेत असतो अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज आपण वायर व वायर्सचे प्रकार यातील वायर किंवा केबलचे व्होल्टेज ग्रेड याविषयीची माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया माझे नाव एच झड गिरासे शिल्प निदेशक तंत्री. केबल म्हणजे काय एक पेक्षा जास्त वायर्स एकत्र करून त्यावर सामूहिक इन्सुलेशन चढवलेल्या वायरला केबल असे म्हणतात केबल मधील प्रत्येक वायरला कोवर असे म्हणतात यांत्रिक सुरक्षिततेसाठी जी आयच्या तारांची किंवा पट्टीचे आवरण न चढविलेल्या केबलला अन आर्मर्ड केबल असे म्हणतात ज्या केबलवर यांत्रिक सुरक्षिततेसाठी जी आयच्या तारांची किंवा पट्टीचे आवरण चढवलेले असते अशा केबलला आर्मड केबल असे म्हण वायर किंवा केबलचे व्होल्टेज ग्रेड व्होल्टेज ग्रेड ऑफ वायर ऑर केबल वायर अथवा केबलवरील इन्सुलेशन जेवढा व्होल्टेज दाब सहन करते त्या व्होल्टेजला केबलचे किंवा वायरचे व्होल्टेज ग्रेड असे म्हणतात व्होल्टेज ग्रेडचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात लो व्होल्टेज ग्रेड केबल मिडियम व्होल्टेज ग्रेड केबल हाय व्होल्टेज ग्रेड केबल लो व्होल्टेज ग्रेड केबल ज्या केबल किंवा वायरवरील इन्सुलेशन दोनशे पन्नास व्होल्टपर्यंतचे व्होल्टेज सहन करते अशा केबलला किंवा वायरला लो व्होल्टेज ग्रेडच्या केबल असे म्हणतात मीडियम व्होल्टेज ग्रेड के केबल ज्या केबल किंवा वायरवरील इन्सुलेशन सहाशे पन्नास व्होल्टपर्यंतचे व्होल्टेज सहन करते अशा केबल किंवा वायरला मीडियम व्होल्टेज ग्रेडच्या केबल असे म्हणतात हाय व्होल्टेज ग्रेड केबल ज्या केबल किंवा वायरवरील इन्सुलेशन सहाशे पन्नास ते अकरा हजार होट पर्यंतचे व्होल्टेज सहन करते अशा केबल किंवा वायरला हाय व्होल्टेज ग्रेड केबल असे म्हणतात वायरची साईज वायरची साईज सांगणे म्हणजे त्या वायरमधील कंडक्टरचा आकार सांगणे होय आकार नेहमी गेजमध्ये किंवा त्या कंडक्टरच्या काटछेदाचे क्षेत्रफळ यानुसार सांगितला जातो यामध्ये कंडक्टरचा व्यास डी या अक्षराने दाखवला जातो पाट छेदाच्या क्षेत्रफळानुसार वन पॉईंट फायव्ह एम एम स्क्वेअर टू पॉईंट फायू एम एम स्क्वेअर फोर एम एम स्क्वेअर सिक्स एम एम स्क्वेअर इत्यादी साईज सांगितली जाते जसजसे क्षेत्रफळ वाढत जाते तसतशी त्या वायरची करंट वाहून नेण्याची क्षमता वाढत जाते एखाद्या ठिकाणचे वायरिंग करण्यापूर्वी तेथील आवश्यक लोड व भविष्यातील होणारा बदल यानुसार लोड मोजून करंट शोधला जातो व या करंटनुसार वायरची निवड करावी लागते वायर गेजमध्ये सांगितली जाते त्यासाठी स्टँडर्ड वायर गेज, जा गेज वापरला जातो व काटछेदाचे क्षेत्रफळ क्रॉस सेक्शनल एरिया शोधण्यासाठी कंडक्टरचा व्यास मोजावा लागतो व्यास मोजण्यासाठी मायक्रोमीटर वापरतात वायरची करंट वाहून नेण्याची क्षमता करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ वायर वायर किंवा केबलमधून उष्णता निर्माण न करता सुरक्षितपणे जास्तीत जास्त करंट वाहून नेण्याची क्षमता म्हणजे त्या वायरची करंट कॅरिंग कॅपॅसिटी होय यापेक्षा जास्त करंट वाहिल्यास वायरवरील इन्सुलेशन गरम होऊन त्या इन्सुलेशनचा इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होऊन त्यामुळे लिकेज करंट वाहण्याची शक्यता असते काही इन्सुलेशन क्षणिक शॉर्ट सर्किटला खराब होतात त्यामुळे वायर निवडताना क्षणिक शॉर्ट सर्किटला इन्सुलेशन टिकाव धरणारे निवडावे केबलचे किंवा वायरचे रेटिंग दोन प्रकारे सांगितले जाते कोवर एक्सेस करंट प्रोटेक्शन आणि क्लोज एक्सेस करंट प्रोटेक्शन कोवर एक्सेस करंट प्रोटेक्शन या पद्धतीमध्ये सुरक्षित करंटच्या एक पॉईंट पाच पट जास्त करंटला संरक्षण दिले जाते म्हणजे सर्किटमध्ये लोड करंटच्या एक पॉईंट पाच पट जास्त करंट चार तास जास्त वाहिला तरी संरक्षक साधने ऑपरेट कार्यान्वित होत नाही जसे रिवायरेबल फ्यूजवर पाच ॲम्पियर लिहिलेले असते त्यातील फ्यूज तार पाच गुणिले एक पॉईंट पाच बरोबर सात पॉईंट पाच ॲम्पियरला जळते कोवर एक्सेस करंट प्रोटेक्शनमध्ये रिव्हायरेबल फ्यूजचा समावेश होतो क्लोज एक्सेस करंट प्रोटेक्शन या पद्धतीमध्ये संरक्षक प्रणालीमधून त्याच्या लोड करंटच्या एक पॉईंट दोन पट करंट वाहिला तर चार तासाच्या आत संरक्षण प्रणाली कार्यान्वित होते क्लोज एक्सेस करंट प्रोटेक्शनमध्ये एच आर सी फ्यूज कार्टिज फ्यूज यांचा समावेश होतो संरक्षणावर आधारित केबलचा करंट रेटिंग फॅक्टर केबल करंट रेटिंग फॅक्टर ऑन द बेसिस ऑफ प्रोटेक्शन जर एखाद्या सर्किटचे संरक्षण कोवर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन रिवायरेबल फ्यूज किटकॅट फ्यूज लक्षात घेऊन केले असल्यास त्याचा रेटिंग फॅक्टर झिरो पॉईंट एक्क्याऐंशी इतका असतो अशा वेळी केबलचे करंट रेटिंग माहीत करण्यासाठी नॉर्मल करंट कॅरिंग कॅपॅसिटीला झिरो पॉईंट एक्क्याऐंशी या फॅक्टरने गुणावे जर सर्किटचे संरक्षण क्लोज ॲक्सेस करंट प्रोटेक्शन एच आर सी फ्यूज किंवा एम सी बी वापरून केले असल्यास अस त्याचा रेटिंग फॅक्टर एक पॉईंट तेवीस इतका असतो अशा वेळी केबलची करंट रेटिंग माहीत करण्यासाठी नॉर्मल करंट कॅरिंग कॅपॅसिटीला एक पॉईंट तेवीस या फॅक्टरने गुणावे उदाहरणार्थ बघूया दोन पॉईंट पाच एम एम स्क्वेअर आकाराच्या कॉपर केबलची करंट कॅरिंग कॅपॅसिटी अठरा एम्पियर आहे जर कोवर्स एक्सेस संरक्षण दिले असेल तर या केबलची करंट रेटिंग केबलची कोवर्स एक्सेस करंट रेटिंग बरोबर नॉर्मल करंट कॅरिंग कॅपॅसिटी गुणिले रेटिंग फॅक्टर नॉर्मल करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे अठरा गुणिले रेटिंग फॅक्टर आहे झिरो पॉईंट एक्क्याऐंशी बरोबर पंधरा एम्पियर जर वरील केबलला क्लोज एक्सेस संरक्षण दिले असल्यास या केबलची करंट रेटिंग केबलची क्लोज ॲक्सेस करंट रेटिंग बरोबर नॉर्मल करंट कॅरिंग कॅपॅसिटी गुनिले रेटिंग फॅक्टर नॉर्मल करंट कॅपॅसिटी आहे अठरा गुणिले एक पॉईंट तेवीस बरोबर बावीस एम्पियर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केबल म्हणजे काय वायर व वा केबलचे होल्टेज ग्रेड वायरची साईज याविषयीची माहिती घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आपल्या मित्रांबरोबर शेअर आणि सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूया धन्यवाद